नमस्कार कावेरी स्मार्ट क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये आलूचे चिप्स ते कसे बनतात ते पाहूयात चला मग पाहूयात मी इथे चिप्स बनवण्यासाठी मध्यम आकाराचे आलू घेतलेले आहेत कित्येकदा असं होतं की आपल्याला मोठ्या आकाराचे भेटत नाहीत हे फ्रेश आणि चांगलेवाले आलू घेतलेत मी इथं आता आपण हे आलूचे चिप्स बनवण्यासाठी त्याच्यावरचे स्किन पील करून घेऊयात हे असं काढलेले आलूला आपण पाण्यामध्ये टाकून ठेवणार आहोत कारण ते काळे पडणार नाही आणि व्यवस्थित त्याचा रंग टिकून राहील म्हणून आपण उरलेले पूर्ण आलूचे पण काढून घेऊयात चार स्टेप्स फॉलो करावं लागतात आलूच्याचे पहिले ते फ्रेश आणि ताजे आलू घ्यावेत शक्यतो जसं जसं आपण चिप्स बनवूयात तसं तसे ते कोणते स्टेप्स आहेत ते फॉलो करायचे ते सांगेन मी आलू दोन रंगाचे मिळतात आपल्याला मार्केटमध्ये एक पांढरे शुभ्र असतात पील केल्याच्यानंतर काही सर आलूचा रंग पिवळासर असतो आपल्याला आलूचे चिप्स बनवण्यासाठी पांढरे शुभ्र असलेले आलू घ्यावेत असले शक्यतो ते नसल्यास पिवळे घेऊ शकता कारण पिवळ्या आलूमध्ये स्टार्च जास्त प्रमाणामध्ये असतो आणि पांढऱ्या आलूमध्ये स्टार्चचं प्रमाण कमी असते त्याच्यामुळं चा त्याची चाव पण बदलते मी असे काढून घेतलेत आणि पाण्यामध्ये ठेवून घेतलेत मी आता आपण स्लायसरनी चिप्स काढून घेऊयात मी एक हिचणी घेतली आहे ना हे स्लायसर हे खूप छान आहे ह्याच्यावर पण अवलंबून असते आपले चिप्स ही जर छान असली शार्प असली तर चिप्स व्यवस्थित असं छान पतले असे येतात किंवा हे जे शार्प नसेल ना ते तुम्ही शार्प करून घ्या मग चिप्स व्यवस्थित येत नाही इतके पातळ आणि शार्पवाले स्लायसर वापरा लहान आकारामध्ये आलू असले ना त्याला आपण आडवं धरून खिचून घ्यायचं मग त्याचे चिप्स लांबट असे आणि मोठे पण येतात अशा आकारामध्ये पूर्ण चिप्स आपल्याला करून घ्यायचे आहेत आलू आकारामध्ये लहान असलं की ते आडवं धरून स्लाइस करून घ्या आणि मोठे असले तर मग कसंही केलं तरी चालेल कारण आपले चिप्स आकारामध्ये मोठे आवेत म्हणून मी तुम्हाला म्हटले ना पिवळे आणि पांढरे म्हणून माझ्याकडे दोन्ही पण आलेत हे पांढरे चिप्स आहेत आणि हे पिवळेसर आहेत शक्यतो तुम्ही पांढरेच वापरा बाहेर आपल्याला विकत जे मिळतात ना ते पांढऱ्या रंगाचे आलू असतात ना त्याचे मिळतात म्हणजे आलूचा रंग एकच मधातली स्किन असते ना व्हाईट मध्ये असते त्याच्यामध्ये स्टार्च कमी असते आता आपण हे तयार केलेले पूर्ण चिप्स मी परत एकदा तुम्हाला दाखवते अशा आडवे काढून घ्या म्हणजे तुमचे चिप्स आकारात मोठे येतील पूर्ण चिप्स असं स्वच्छ धुवून घ्यायचं बघितले ना किती स्टार्च आहे पाण्यामध्ये दोन तीन वेळा धुवावं लागते आपल्याला पूर्ण पाणी कसं स्वच्छ झालं पाहिजे तोपर्यंत आपल्याला धुऊन घ्यावं लागतील चिप्स मी परत एकदा धुते छान असं हाताने मिक्स करत तुम्ही धुऊन घ्या हे खूप गरजेचे स्टेप आहे मार्केट मार्केटसारखे आपले चिप्स परफेक्ट एव म्हटलं तर हे पूर्ण फॉलो करावं लागतील आपल्याला आता बघितले ना पाणी स्वच्छ झाले म्हणजे ह्याच्यातलं स्टार्च निघून गेलं आता आपण हे लाशेस ठेवून एका पाथेलामध्ये मी पाणी गरम ठेवलं आहे पूर्ण पाणी गरम करून घ्यायचं आता आपण चिप्स काढून घेऊयात पाण्यामधून आता पाणीला उकळी फुटलेली आहे उकळी फुटलेल्या पाण्यामध्ये आपण काढलेले चिप्स घालायचे आणि पळीनी हलवत राहायचं असं फक्त आपल्याला एकच उकळी फुटून घ्यायचे म्हणजे फक्त दोन मिनटं वेळ लागणार तेवढंच ठेवायचं जास्त वेळ जर तुम्ही पाण्यात ठेवले तर चिप्स पूर्ण शिजून जातील आणि व्यवस्थित असं बनणार नाहीत फक्त एक उकळी फुटून घ्यायची बघितली ना तुम्ही ह्याच्यावर फेस आला ना तोपर्यंत लगेचच काढून घ्यायचं आपल्याला स्ट्रेनरच्या मदतीने पूर्ण गरम पाणी निघून गेल्याच्या नंतर आपण स्ट्रेनरमधून ते चिप्स घेऊन पूर्ण त्याच्यामध्ये थंड पाणी घालणार आहोत मी पातेलं घेतले इथं त्याच्यासाठी पातेल्यामध्ये पाणी घालून पूर्ण चिप्स टाकून घेतले म्हणजे फ्रीज केल्या आणि गरम जास्त वेळ ठेवलं तर ते शिजून जातील त्याच्यासाठी मी इथं बर्फ घेतलं आहे थंड पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये चिप्स टाकून ठेवायचेत आपल्याला म्हणजे चिप्स गरम नाही राहिले पाहिजे पूर्णपणे गाळ झाले पाहिजे म्हणून आपण थंड पाणी घ्यायचं म्हणजे ते शिजायचे बंद होतील असं हलवून घ्या मिक्स करा पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता आता मी हात लावून दाखवते तुम्हाला पूर्ण असं गार झालेले गरम नाही आहेत चिप्स आता आता मी पाण्यातून काढून घेते चाळणीतून पूर्ण पाणी खाली निघून जाईल आणि आपल्याला साफ करायला सोपं होईल असं काढून घेतलेल्या चिप्सला आपण एक सुती कापड घ्यायचं पसरून घेऊन त्यावरती आपण चिप्स घालूयात आणि हातानं पसरून घ्या आणि व्यवस्थित असं हळुवारपणे तुम्ही पुसून घ्या फॅनच्या हवेखाली ठेवायची गरज नाही फक्त थोडंसे कोरडे करून घ्यायचेत आपल्याला पंख्याच्या हवेखाली ठेवू नका हो आता तेल गरम करायला ठेवलं आहे तेल इतकं गरम करायचं की ते चिप्स खाली गेले नाही पाहिजे मी तुम्हाला एक टाकून दाखवले आता इथे खूप गरम तेलामध्ये चिप्स तळायचे असतात तेव्हा ते क्रिस्पी असे होतात आणि तुम्ही बघितले ना त्याचे कॉर्नर्स किंवा मध्ये कुठेच लाल झालेले नाहीत आणि होणारे नाहीत का म्हणजे आपण बर्फाच्या पाण्यात ठेवलेले आहेत ना त्याच्यामुळे तुम्ही किती वेळ फ्राय केलं तर काहीच होत नाही त्याला व्यवस्थित असे क्रंची क्रिस्पी फ्राय होतात म्हणून जास्त वेळ करू नका करपून जातील छान असं खालीवरील हलवत राहायचं जारणी आणि व्यवस्थित असे आपले चिप्स तयार होतात बबल्स बंद झालेत आता तेलामध्ये यायचे म्हणजे आपले चिप्स परफेक्ट असे डीप फ्राय झालेले आहेत आपण काढून घेऊयात परत एकदा आपण उरलेले पूर्ण चिप्स घालून परत एकदा डीप फ्राय करून घेऊयात तेल लक्षात ठेवायचं तेल गरम असायलाच पाहिजे आणि फ्लेम पण हाय असायला पाहिजे लो फ्लेमवर करायचं नाही आहे आपल्याला बघितलेत ना व्यवस्थित असे चिप्स आपले तयार झालेले आहेत फर्स्ट स्टेप म्हणजे आपण आलू निवडताना फ्रेश आणि ताजे आलू निवडायचे सेकंड स्टेप म्हणजे आलूचे स्ला स्लायसर व्यवस्थित असं पाहिजे आणि ते व्यवस्थित असं स्लायस करून उखळत्या पाण्यामध्ये घालून फक्त दोन मिनटं ठेवायचे थर्ड स्टेप म्हणजे आपण त्याला थंड पाण्यामध्ये लगेचच घालून थंड करून घ्यायचे फोर्थ स्टेप हाय फ्लेमवर गरम तेलामध्ये तळले पाहिजे तेव्हा आपले क्रंची करारे क्रिस्पी चिप्स तयार होतात मी इथं चिप्स घालून त्याच्यामध्ये मीठ घालून व्यवस्थित असं सॉल्टेड चिप्स तयार केले मला दोन फ्लेवरचे चिप्स बनवायचे त्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये लाल तिखट घालणार आणि स्पायसी सि चिप्स पण बनवणार अशा ह्या दोन फ्लेवरचे चिप्स मी बनवले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चाट मसाला घालू शकता गार्लिक घालू शकता तुम्हाला जसे हवे तसे ह्याच पद्धतीने तुम्ही पाच किंवा सहा किती प्रमाणामध्ये तुम्ही चिप्स बनवू शकता तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप आवडेल मुलांना पैसे देऊन बाहेरचं खायला देऊ नका घरी बनवा आणि खा मस्त ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल थँक्स फॉर वॉचिंग लाईक शेअर सबस्क्राईब